नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा मसाला पराठा। हा पराठा आपण आज अशा दोन पद्धतीने करणार आहोत ज्यामुळे याला भरपूर लेयर्स येतात आणि खायला हा एकदम मस्त खुसखुशीत लागतो। लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा अगदी नुसता खाल्ला तरी खूप छान लागतो। तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात। यासाठी एका भांड्यामध्ये आधी 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे वजनामध्ये 250 ग्रॅम आहे। यामध्ये 1/2 चमचा मीठ घालूया, 1/2 चमचा ओवा घालायचा आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पीठ फार घट्ट किंवा फार सैल भिजवायचं नाही, आपण चपातीसाठी जसं भिजवतो तसंच थोडंसं नरम भिजवायचं आहे। पीठ भिजून झालेलं आहे तर यावरून आता 1 चमचा तेल घालूया आणि याला परत 2 ते 3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित हाताने दाबून मळायचं म्हणजे पराठा छान मस्त होतो। आता इथे मी 3 ते 4 मिनिट पीठ मळून घेतलं आहे, तर हे आपण असंच 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया। पराठ्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत, तर त्यासाठी एका बाऊलमध्ये मी 1 चमचा तिखट घातलं आहे, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा आमचूर पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला पण इथे वापरू शकता। आता 20 मिनिट पण झालेली आहेत, आपलं पीठ पण छान भिजलं आहे। परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत। तर थोडे मोठेच करायचे आहेत, या पराठ्यासाठी थोडासा मोठाच गोळा लागतो। तर इथे मी 3 गोळे करून घेतलेत। 1 गोळा घेऊन आता गव्हाच्या पिठामध्ये असा बुडवून घ्यायचा, त्याला पीठ लावून घ्यायचं, थोडंसं हाताने पसरवायचं आहे आणि आता आपण याची एक पातळ पोळी लाटून घेऊया। पातळ पोळी मी लाटून घेतली आहे, तर आता वरून तूप लावूया। तुम्ही तेल, बटर काहीही लावू शकता। तूप लावलं म्हणजे याला लेयर्स छान सुटतात। आता वरून हा तयार केलेला मसाला घालायचा आहे, तर हातानेच घालायचा आहे, 1 चमचाभर घालायचा आहे। मसाला घालून झाला की थोडंसं गव्हाचं पीठ वरून घालायचं आहे आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, तर ती पण घालूया। थोडीशी कोथिंबीर अशी हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे त्याला ती छान चिटकून राहते। आता इथे मी एक सुरी घेतली आहे, तर असे याला कट द्यायचे आहेत। तर वरून आणि खालून 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आणि मध्यभागी कट द्यायचे आहेत। अगदी जवळून तुम्ही पाहू शकता, तर 1/2 इंच वरून आणि 1/2 इंच खालून असं मी सोडून दिलं आहे आणि मध्यभागी कट देती आहे, शेवटपर्यंत कट देत नाही आहे। तर असं सर्व कट देऊन घ्यायचेत आणि नंतर याला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे याची गुंडाळी करायची आहे। असं खालून एका हाताने उचकायचं आणि मग गुंडाळत जायचं आहे। तर मी या बाजूने दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर असं खालून हाताने उचकायचं आणि मग वरून रोल करत जायचं आणि नंतर याला असं अलगद उचलून घ्यायचं आहे आणि मध्यभागी ठेवून व्यवस्थित हे बंद करून घेऊया। आणि आता हातात घेऊन याला थोडंसं असं ताणायचं आहे, ओढायचं आहे, म्हणजे तो रोल थोडा मोठा होतो। आणि खाली ठेवून आता यावरून अगदी थोडंसं तूप लावूया आणि थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आता याला मध्यभागी ठेवून गोल गुंडाळून घ्यायचं आहे।
तर एका हाताने असं पकडून दुसऱ्या हाताने गुंडाळत जायचं आहे. थोडंसं घट्टच गुंडाळायचं आहे, फार सैल करायचं नाही. जे पराठा लाटताना तुटत नाही. आणि शेवटचं जे टोक आहे ते खाली असं पॅक करायचं आहे आणि याला वरतून असं दाबून घ्यायचं आहे. आता यावरून थोडंसं गव्हाचं पीठ घालूया. दोन्ही बाजूने गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं याला. आणि मग हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे हा पराठा. फार याला जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने कडेकडेने मी लाटून घेतला आहे. आणि थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. तवा पण आपला गरम झाला आहे, तर आता यावर घालून खालच्या बाजूने 2 मिनिट झाले की पलटून घ्यायचं आहे. आणि वरून आता तूप लावून घेऊया. तुम्ही तेल, बटर काहीही लावू शकता. आणि आपल्या गरजेप्रमाणे तूप लावायचं आहे. आता पलटून घेऊया. आणि वरच्या साईडने पण आता तूप लावायचं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे. याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता आत्ताच सुटलेले आहे. जसं जसं आपण भाजत जाऊ तसं याला लेयर्स सुटत जातात. छान असे पदर दिसत आहेत याचे. तर आता हा व्यवस्थित भाजून झालेला आहे, छान रंग आला आहे. तर काढून घेऊया. खूप मस्त दिसतोय. आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवूया. तर त्यासाठी एक पातळ पोळी आधी लाटून घ्यायची आहे पहिल्याप्रमाणे. आणि त्यावरून मी मसाला घालून घेतला आहे. तर असा पहिल्यांदा 1 इंचाचा फोल्ड करायचा आहे आणि नंतर वर उचलत परत फोल्ड करत जायचं आहे. आपण लहानपणी पंखा जसा करत होतो तसंच करायचं आहे. मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल आणि लक्षात पण येईल. तर असं वर उचलून फोल्ड करत जायचं आहे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल दोन्हीपैकी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि नंतर असं थोडं दाबून घ्यायचं आहे. हलकंसं यावरून तूप लावून घेऊया. आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि मध्यभागी असं पकडून याला गोल गुंडाळायचं आहे. आणि नंतर खाली असं दाबून घ्यायचं आहे. पॅक करायचं आहे, व्यवस्थित पॅक करायचं. आणि नंतर हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे. आणि पहिल्याप्रमाणेच हा पण पराठा हलक्या हाताने दाबून भाजून घ्यायचा आहे. तर याला पण व्यवस्थित लेयर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर आपले 3ही पराठे मी इथे करून घेतलेत. आणि खाली काढल्यावर त्याला असं हाताने गोळा करायचं म्हणजे व्यवस्थित लेयर्स सुटतात. तर आज आपण मसाला पराठा 2 पद्धतीने कसा करायचा ते पाहिलं आहे. तर तुम्हाला यातील जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि यात मसाले पण वेगवेगळे वापरू शकता. जसं तुम्ही कधी लोणचंही लावू शकता, तीळ लावता येतील, सांबर मसालाही यामध्ये छान लागतो, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही मसाला यामध्ये वापरू शकता. तर जरूर बनवून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण अवश्य करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.